आज माननीय मदत व पुनर्वसन मंत्री विजयजी वडेट्टीवार साहेब आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाबजी मलिक साहेब यांच्यासह माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार साहेब व माननीय नगर परिषद मुख्याधिकारी या सर्वांना मी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की मागील 40 वर्षापासून गालिबनगरमधील जो नाला आहे त्या नाल्यावर असलेलं अतिक्रमण काढून ते जे पाणी अडवलं जातं आणि प्रत्येक वर्षी त्या लोकांच्या घरात पाणी जातं आहे, हा विषय मिटवण्यासाठी मी वारंवार निवेदनं दिलेली आहेत, मान्य न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, परंतु आत्तागायत हा विषय कुणीही हातावर घेतलेला आहे? पुढारी त्या ठिकाणी येतात, पाणी साचल्यामध्ये पॅन्टवरी करून फोटो काढतात आणि निघून जातात, परंतु त्याच्यावरती कुठलीही ठोस कारवाई आत्तागायत झाली नाही. मान्य तहसीलदार हे आपल्या उस्मानाबाद तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत, मी त्यांना यापूर्वी 2 वेळा भेटलो असता, त्यांनी ती फाईल हुडकतो भेटू घेऊ त्यांच्या स्टाईलमध्ये मला उत्तर दिलं. मग मी आज रोजी हा विषय पेपरवरती घेऊन जर हा विषय पावसाळ्यापूर्वी मार्गी नाही लावला तर मान्य तहसीलदार यांच्या दालनामध्ये मी टँकरनं पाणी आणून सोडून त्यांच्या नाकातोंडात पाणी जाईपर्यंत आंदोलन करायचे आज इशारा दिलेला आहे. वेळोवेळी या भागातील एक नाला आहे, त्या नाल्यावरती अतिक्रमण झाल्याने तो नाल्याचं पाणी तुंबलं जात आहे आणि प्रत्येक वेळी त्या लोकांच्या तिथल्या घरामध्ये पाणी झालं जातं. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण आता या उन्हाळ्यामध्ये पावसाळा येण्यापूर्वी या नाल्यावरचं अतिक्रमण काढावं. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांनी तसे मुख्याधिकारी किंवा संबंधित यंत्रणेला आदेश द्यावे आणि त्यांनी यातून अंग काढायचा प्रयत्न करू नये, अन्यथा आम्ही हे आंदोलन करणार.